नमस्ते, शांताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कारला तवा फ्राय। आता ह्या पाण्यात ना धुवून घेणार आहे मी कारले। आता ह्यामध्ये पाणी थोडीशी मी घेणार आहे। त्यानंतर हे कारले चिरून मी मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी टाकणार आहे। ह्याच्यातनं सगळं बी काढून घ्यायचा, बी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये। आता हा कारलं पातळ चिरून घेणार आहे। हे कारलं पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी ठेवणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये। तर मिठाच्या पाण्यात टाकलेलं आहे, 5 मिनिटं झालेलं आहे। आता मी हे कारलं फोडणीत टाकणार आहे। फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे, हे कांदा कुबत करून घ्यायचा। एक कांदा थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा। आता कांदा लाल झालेला आहे, हा मिरची कुबत चिरून घेतलेला आहे 5-6, ते टाकते मी याच्यामध्ये। कारले याच्यामध्ये मी आता टाकते। थोडीशी मीठ टाकणार आहे मी, पहिले मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, दोन मिनटं उघडत ठेवते। आता मी तर झाकले की कडू होतं कारलं, त्यानंतर मी झाकणार आहे। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते 5 मिनिटांसाठी, गॅस बारीक करून घेतलेली। आता कारले फ्राय रेडी आहे।